इंटरनेटच्या साहित्यिक कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. संमेलनाच्या पडद्यामागचे कलाकार यांना आपण भेटतो. आज आपण भेटणार आहोत ते बालकुमार साहित्य मेळावा जो होणार आहे त्या मेळाव्याच्या एकंदरीत आयोजनामध्ये जे कार्यरत आहे आणि त्या समितीचे जे प्रमुख आहेत ते संतोषजी हुतलीकर यांना नमस्कार. संतोषजी नमस्कार, नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. यांचा वेगळा परिचय असा करून द्यायला नको कारण की एक कवी एक साहित्यिक म्हणून नाशिककरांना ते परिचित आहेतच. त्याच्याबरोबर आहेत संजयजी करंजकर आणि या संमेलनाचे ते कार्यवाह म्हणून अनेक समित्यांवर ते लक्ष ठेवून आहेत. काम कसं चाललं आहे, कुठल्या गतीने पुढे चाललं आहे या सगळ्यामध्ये त्यांची नजर बारकी आहे. संजयजी तुमचंही स्वागत आहे या कट्ट्यावरती. जसं आपण म्हणतोय की संमेलनाची खूपच लगबग आहे, आता अगदी काही दिवसांवर संमेलन येऊन ठेपलं आहे आणि वेगवेगळ्या आघाडींवर याचं काम सुरू आहे. या संमेलनाचा सगळ्यात चर्चेला जाणारा विषय आहे तो म्हणजे बालकुमार मेळावा. हो संतोषजी, काय चाललंय याचं आणि नेमकं याचं स्वरूप कसं असं? हा, सुरुवातीला मी एक छोटी गोष्ट करेक्ट करतो की करंजकर सर माझ्याबरोबर आलेले नाहीत, मी त्यांच्याबरोबर आलो आहे. कारण ते आमच्यासाठी पालक कमिटीचे मुख्य आहेत. दुसरा, बालकुमार साहित्य मेळाव्याच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की 93 वर्षात जी संधी कधीच मिळाली नाही, कोणालाच मिळालेली नाही, ती संधी 93 वर्षानंतर म्हणजे 94व्या वर्षी ही आपल्याला नाशिकला, नाशिककरांना, नाशिकच्या सर्व नागरिकांना म्हणा किंवा नाशिकच्या कलाकारांना म्हणा, ही मिळालेली आहे. कारण 93 वर्ष दरवर्षी जे काही साहित्य संमेलन होत गेलं त्यामध्ये बालसाहित्याचा विषय फक्त स्पर्श करण्यापुरताच, त्याला काही फारसा वेळ दुर्दैवाने मिळू शकला नाही. त्याची कारणं काही असो, आपल्याला त्या कारणांमध्ये जायचं नाही आहे. पण 94व्या वर्षी ही जी काही संधी मिळते आपल्याला, आपल्याला असं समजू की 2 दिवस आपल्याला हे बालकुमार साहित्य मेळावा घेण्याची आपल्याला संधी आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही मानतो की हे ऐतिहासिक होणार आहे, अभूतपूर्व ज्याला म्हणूयात असं होणार आहे. अभूतपूर्व असूनही मला असं वाटतं किंवा आमच्या सगळ्या टीमला असं वाटतं की आपल्याला इतिहास घडवायचा आहे. कारण हे एक नमुना म्हणून पुढच्या सगळ्या संमेलनामध्ये ह्या 94व्या संमेलनातल्या ह्या बालकुमार साहित्य मेळाव्याचा उल्लेख होणार आहे. म्हणजे आपण एक ट्रेंड सेट हां, त्यासाठीच मी म्हटलं की आपल्याला इतिहास घडवायचा आहे. तर त्या जोमाने आम्ही सर्वजण, आमची सगळी टीम ही कार्यरत आहे. मला एक सांगायला छान वाटतं की या मेळाव्यासाठी म्हणून 17 समित्या स्थापन झालेल्या आहेत आणि 17 समित्यांमध्ये जे आमचे सहकारी काम करतात क्या बात आहे, ते इतक्या सुंदर पद्धतीने काम करतायत की म्हणजे मी तर म्हणतो करंजकर सरांना म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला टेन्शन दिसणार नाही. कारण हे सगळेजण इतके छान काम करतायत ना की, आणि नाही काय झालं की 94 साहित्य संमेलन आपल्या नाशिकमध्ये घेण्याचं जेव्हा महामंडळाकडे विषय झाला, मी पहिल्या दिवसापासून तिथे आग्रह धरला की मुलांची वाचन संस्कृती मुलांसाठी वाढवण्यासाठी लहान मुलांना याच्यात सहभाग असणं फार महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थी, मी सावानाच्या बालविभागाचं काम अनेक वर्ष करतो आहे. सार्वजनिक वाचनालय ही नाशिकची एक सांस्कृतिक ओळख आहे, तिथला मी कार्याध्यक्ष आहे. आणि तिथल्या मुलांबरोबर काम करत असताना माझ्या लक्षात आलं की वाचन संस्कृती आपल्याला वाढवायची असेल तर मुलांवर काम केलं पाहिजे, आणि मुलांवर काम करायचं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने मी अनेक वर्ष त्याच्यावर काम करतो. आणि ह्यावेगाने साहित्य संमेलनाचं जेव्हा महामंडळाने आपल्याकडं द्यायचं ठरवलं तर मी महामंडळाकडे पहिली मागणी केली की बाल साहित्यिक कुमार मेळावा हा आम्हाला प्रॉपर आमच्या पद्धतीने करू द्या. आणि तो बालमेळावा हा सर्वात ह्या साहित्य संमेलनातला महत्त्वाचा विषय ठरला. त्याचं कारण असं की मुलांवर संस्कार होणं मला खूप गरजेचं वाटत होतं. आणि मी महामंडळाचे आत्ता खूप आभार मानतो मनापासून
की त्यांनी मला पूर्ण त्याच्यात सूट दिली आणि सांगितलं की रचकर तुम्हाला ज्या पद्धतीने बालकुमार मेळावा घ्यायचा आहे तो तुमच्या पद्धतीने तुम्ही तयार करा, नाही तर ही साहित्य संमेलनाची पूर्ण कार्यक्रम पत्रिका महामंडळ ठरवत असतं, परंतु आपल्याला ह्या बालकुमार मेळाव्यासाठी त्यांनी आपली पूर्ण सूट दिली आणि तुमच्या पद्धतीने ठरवा आणि तुमच्या पद्धतीने चांगला कार्यक्रम तुमच्या पद्धतीने करा अशी सूट दिल्यानंतर मी इतका आनंदी झालो आणि मी टीम आमची बालभवन सावानाची जी आहे ती सर्व या गोष्टीत इन्वॉल्व करून घेतली. मग त्याच्यात संतोषजी खूप मेहनत घेत आहेत आणि आमची बालभवनचं सर्व टीम, मोठी टीम आहे ती, ती सर्व टीम काम करते. योगायोगाने अशी जुळून आला सगळा योगायोग आणि आता काम आम्ही बघतोय. मी सर्व त्यांच्या कामकाजाचं रोज बघत असतो सगळं काय काय चालू आहे, तर ते पद्धतीने काम करताय. मला आनंद याच्यात आहे की मुलांचा विषय जो आहे याच्यात स्वागताध्यक्षांनी सुद्धा खूप महत्त्वाचा भूमिका बजावली आणि त्यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहे की बालभवन सावनाचं याच्यात काम करतं आहे त्याच्यामुळं बालकुमार मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला झाला पाहिजे. त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील तुम्ही फक्त मला कळवा, त्या तुम्हाला सर्व तिथं उपलब्ध होतील असं त्यांनी आश्वस्त पहिल्या दिवसापासून केलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळं मी खूप आनंदी आहे की विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी काहीतरी नाशिकमध्ये आपण काम करू शकतो. संतोषजी, नेमका याचा आराखडा कसा आहे, याचं नियोजन काय आहे आणि या दोन दिवस जे तुम्ही म्हणणार आहे हो की त्या दोन दिवसात होणार काय? हां, तर आपलं संमेलन आहे 3, 4, 5 डिसेंबरला. पैकी 3 डिसेंबरला उद्घाटन आहे, 4 डिसेंबरला सकाळी बालकुमार मेळाव्याचा शुभारंभ होईल आणि तो शुभारंभसुद्धा दिलीप प्रवाळकर सर या इतक्या मोठ्या पाहुण्याच्या हस्ते त्याचा शुभारंभ होतो आहे. त्यानंतर दिवसभर, जवळजवळ दिवसभर काव्य मेळावा, बालकाव्य आणि कथा सुरू असतील. त्या जवळजवळ त्याच्यासाठी 6 तास मुलांना दिलेले आहेत. त्याच्यासाठी काही वेगळं सेटअप किंवा? हां, त्याच्यामध्ये आम्ही 1-1 तासाचे स्लॉट केलेले आहेत. 1-1 तासाला प्रत्येक तासाला काही म्हणजे प्रमुख पाहुणे अध्यक्ष असं, म्हणजे इतरांना सुद्धा नाशिकमधल्या जे ज्येष्ठ श्रेष्ठ किंवा साहित्यात काम करणारी जी काही मंडळी आहेत ते आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व करून घेता येईल या निमित्ताने. म्हणून मग आम्ही ते स्लॉट केले, त्या प्रत्येक स्लॉटला अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा असं काही प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना समोरूनही बोलवता येईल. काही आम्ही ठरवले पण आहेत, काही समोर मॉबमध्ये जर कोणी असतील तर पटकन त्यांना सन्मानपूर्वक बोलवून त्यांना तिथे त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे. आणि प्रत्येक स्लॉटला सूत्रसंचालकही बदलत आहेत, म्हणजे थोडक्यात नाशिकमधल्या सगळ्या कलाकारांना किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला तिथे काही ना काहीतरी वाव मिळावा असा प्रयत्न आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मग महामंडळाने जे निमंत्रित केलेले बालकवी आहेत, म्हणजे बालकवी या अर्थाने की वयाने मोठे पण मुलांसाठी ज्यांनी, हां मुलांसाठी जे लिहितात असे साहित्यिक जे आहेत त्या साहित्यिकांचं अभिवाचन त्या ठिकाणी होईल. मग रविवारी सकाळी एक ज्याला आपण म्हणूयात चर्चासत्र म्हणूयात त्याला, तर बदलत्या काळातील बालसाहित्य या विषयावर निमंत्रित जे आहेत त्यांचे, त्या साहित्यिकांच्या सोबत एकमेकांची चर्चा होईल. आणि एक खूप सुंदर आम्ही त्याच्यामध्ये एक नियोजन असं केलं आहे की हे चर्चासत्र झाल्यानंतर आता मंचावर तर महाराष्ट्रातले बालसाहित्यिक असतील, नामवंत बालसाहित्यिक असतील आणि समोर आमचे आहेत ती उत्साही मुलं आहेत. त्यातले अनेक जण हे अनेक मुलं लिहिते मुलं पण असतात. माझा पुढचा प्रश्न तिकडेच येणार होता, हो हे मुलांसाठी म्हणून आहे हो, पण त्याच्यात मुलांचा सहभाग आहे का की त्यांना हो स्टेज मिळणार? हो हो हो, मी जसं सांगितलं आदल्या दिवशी म्हणजे 4 तारखेला 6 तास त्यांच्या ताब्यात मंच असणार आहे, मुलांच्या ताब्यात असणार आहे पूर्णपणे. मग ते कथा सादर करतील, बालकथा किंवा बालकविता सादर करतील आणि ते महाराष्ट्रातून सगळीकडनं येत आहेत, म्हणजे त्यांना आपण निमंत्रित पण केलेलं आहे, त्याची निवड समितीने निवड केली आधीपासूनच सगळी, ते सगळं झालेलं आहे काम आमचं. आणि परिसंवाद म्हणा किंवा हे झाल्यानंतर मुलं समोरून प्रश्न विचारतील, त्यांच्या साहित्यिक प्रश्नांना मंचावरचे जे मान्यवर आहेत ते उत्तर देतील, म्हणजे त्यांना एक छान सुसंवाद पण, म्हणजे मोठ्या साहित्यिकाशी ज्यांचं आपण फक्त नाव ऐकलं आहे, ज्यांची आपण फक्त पुस्तकं वाचली आहेत पाहिली आहेत, अशा साहित्यिकांशी त्यांना बोलायला मिळेल.
हा एक छान प्रकार आम्ही त्याच्यात केलेला आहे. त्यानंतर मग अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालसाहित्य आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास, यावर थोड्या वेळासाठी. दोन सचिन जोशी म्हणजे एक अकोला विदर्भ अकोल्याचे एक सचिन जोशी आहेत, जे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे तिकडे आणि विद्याभारतीमध्ये त्यांचं मोठं काम आहे, आणि नाशिकचे आपल्याला सर्वांना ज्ञात असलेले सचिन उषाविलास जोशी, हे दोघं मिळून हा विषय मांडतील, तिथे चर्चा करतील, मांडतील बालसाहित्य आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास. यामध्ये अजून एक अतिशय सुंदर कार्यक्रम हे करतो आहे, कारण नारळीकर सर मुख्य आपले उद्घाटक आहेत, तर विज्ञानाचा याला टच असणं जास्त गरजेचं आहे आणि विज्ञानामध्येही साहित्य निर्मिती होणंही गरजेचं आहे, म्हणजे विज्ञान कथा, विज्ञान कविता, असा सगळा विचार करून आम्ही पाणी मुलासमोर बसली आहेत. आपल्याला खूप जड विषय घेऊन चालणार नाही, पण त्यांच्यापर्यंत तो विषय पोहोचला पाहिजे असा या उद्देशाने आम्ही आपण एक सुंदर कार्यक्रम तिथे देतो आहोत, तो म्हणजे खगोल ते भूगोल. इतका सुंदर विषय हा, आणि तो राजीव तांबे सर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला परिचित आहेत ते, आणि आनंद घैसास सर म्हणजे जे अंतराळशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये ज्यांच्यामुळे झालं आहे, असे ते इतके मोठे शास्त्रज्ञ, ते दोघं मिळून तो कार्यक्रम असं खुसखुशीत पद्धतीने. तर हा कार्यक्रम म्हणजे नेमका काय आहे याची फक्त झलक तुम्हाला सांगतो की खगोल ते भूगोल हे काय आहे, तर ते गप्पा मारतील एकमेकांशी. तर मी समजा पटकन तुम्हाला विचारलं की का हो पाऊस पांढऱ्या ढगातून पडतो की काळ्या ढगातून, आपल्या सगळ्यांच्या मनावर काय पहिल्यापासून बिंबवलं गेलं आहे, काळ्या ढगातून. त्याच्यावर कविता त्याच्यावर झाल्या आहेत, सगळं गोष्टी झाल्या आहेत, सगळं ओके ना. पण पाऊस काळ्या ढगातून पडतच नाही, पाऊस पांढऱ्या ढगातून पडतो, आणि तो कसा, मग त्याच्यामागचं विज्ञान काय आहे, हे अशा पद्धतीची प्रश्नोत्तरं ती अशी छान खुसखुशीत पद्धतीने ते हा फुलवत नेतील. हो हो हो, आणि त्यांच्या अनेक त्यांच्यावर बिंबवलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा त्यांना होईल. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतील, मग त्यांची उत्सुकता ताणली जाईल, किंवा त्यांनी मग ते प्रत्येक ह्याच्यात विज्ञान शोधू लागतील, हाही त्याच्यामागचा आपला एक छान उद्देश आहे. आणि त्यानंतर मग अजून एक सुंदर विषय आपण मुलांसाठी देणार आहोत, तो म्हणजे कल्पनांमधील नाविन्यता व विज्ञान. आता विज्ञान आणि कल्पना यामध्ये याचं काय रिलेशन आहे, याचं काही कुठेतरी एकमेकांवर निगडीत आहेत की काय, किंवा त्याच्या कल्पनेचं विज्ञान पण आहे आणि विज्ञानात कल्पना पण आहे, अशा दोन्ही गोष्टी असल्यामुळे मग तो विषय मांडतायत आपल्या नाशिकचे आपल्या सर्वांनाच ज्ञात असलेले डॉक्टर सुनील कुटे, ते तो विषय मांडतील. आणि मग आपण समारोपाकडे जाणार आहोत, पण समारोप करताना सुद्धा आपण खूप वेगळ्या पद्धतीने समारोप करण्याचं योजलं आहे. ते असं आहे की कुसुमाग्रजांच्या काही कविता दोन किंवा तीन, त्याचा निर्णय उद्या होऊन जाईल. तर दोन किंवा तीन कविता घेऊन आपल्याला सगळ्यांना माहीत असलेल्या नाशिकच्या प्रसिद्ध नृत्यांगना ज्या आहेत, सौ सुमुखी अथनी, त्या आणि म्हणजे त्यांच्या ज्या काही समूह आहेत, त्यांचा शिष्य आहेत, त्या शिष्यांकडून त्या तीन कवितांचं नृत्यानुभव, म्हणजे त्याला आपण लिहिलं आहे असं लिहिलं आहे की कुसुमाग्रज काव्य नृत्यानुभव, म्हणजे कुसुमाग्रजांचं काव्य नृत्यातून उलगडत नेत त्याचा समारोप करणार आहे, म्हणजे समारोपाच्या अलीकडचा हा कार्यक्रम आहे, आणि ते झाल्यानंतर समारोप होतो आहे. एकंदरीतच खूपच रंगतदार असं हे दोन दिवसाचा कार्यक्रम दिसतोय. आपण नेहमी म्हणतो की बाल साहित्यातून काय घडावं, तर मुलांवर संस्कार घडावे. म्हणजे साने गुरुजींपासून जरी का आपण बघितलं, तर मूळ उद्देश हाच होता की मुलांवर संस्कार घडावे. बऱ्याचशा आपल्या कविताही त्याच ढंगाने जातात, किंवा बाल साहित्य जे ते सुद्धा त्याच, चांदोबा असो तुमचा, अगदी ती छोटी छोटी पुस्तकं पूर्वीच्या काळी असायची की परी असते किंवा राक्षस असायचे पूर्वी, हा विक्रम वेताळ, तरी कुठेतरी मुलांच्या मनावर काही चांगलं बिंबलं, प्रबोधनाचं काम ते साहित्य करत असे. हो, तर अशा हिशोबाने याचा आउटकम काय बघताय, याचं फलित काय असेल असं तुम्हाला? कसं आहे की विषय मुलांचा आहे, मुलांना आपण बोलतोय करतोय, म्हणजे त्यांच्या मनातलं आपल्याला आपण आपल्यापर्यंत यावं यासाठीचा आपला या
मेळाव्याचा एक प्रयत्न आहे. मुलांना काहीतरी छान वेगळं मनोरंजनात्मक असलं तरीही काहीसं वैज्ञानिक आणि काहीसं खरोखर ज्याला वैचारिक मूल्य आहे असं देण्याचा या सगळ्या मेळाव्यातून प्रयत्न आहे. आणि मुलंसुद्धा हे दोन दिवस जी जी मुलं हे सगळे कार्यक्रम अटेंड करतील त्यांना खूप आनंदी असं वातावरण पण आपण तिथे केलं आहे. मुलांची व्यवस्था आपण करतोय या मेळाव्यासाठी? नाही, आपला प्रयत्न शहरामधील आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांनी ह्या संमेलनाला भेट द्यावी असा आपला प्रयत्न आहे. ती भेट याच्यासाठी की त्यांना साहित्य संमेलन काय असतं, काय चालू आहे साहित्याचा विषय, मराठीचा विषय काय चालू आहे ह्या समजण्यासाठी जिल्ह्याभरातून किंवा उत्तर महाराष्ट्रातून आपला प्रयत्न की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथे सहभाग याच्यात नोंदवला पाहिजे. परंतु हा जो बालकुमार मेळावा आहे त्यामध्ये कमीत कमी 1000 मुलं प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतील असा आम्हाला विश्वास आहे त्याच्यात. म्हणजे मुलं सहभागी होतील. आता काय आलं की ह्या करोनामुळे 2 वर्ष सर्व बंद होतं. मुलांनासुद्धा ह्या गोष्टीची गरज आहे, त्यांच्या पालकांचीसुद्धा खूप इच्छा आहे की आपल्याला सहभाग तिथं मिळायला पाहिजे. आणि मुलांनी याच्यात सहभागी झाल्यानंतर त्यांना जे तिथे मिळणार आहे तिथे जे बघायला ते कायम आयुष्यभर ते लक्षात ठेवणार आहेत की जसं त्यांचं वय वाढत जाईल जसे मोठे होतील त्यांना हे मराठीचं साहित्य संमेलन काय असतं ते दरवेळेस सहभागी होतील. म्हणजे आपला पण प्रयत्न त्याच पद्धतीचा आहे की मुलांना याच्यात कायमस्वरूपी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणं, मग मुलांना वाचनाची आवड निर्माण करणं. म्हणजे आम्ही जे बालभवनचं सावनाचं काम करतो आहे ते मुख्यत्वे हेच आहे की मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं आणि त्यांना वाचनाच्या दिशेने घेऊन येणं. कारण आता तुम्हाला माहिती की मोबाईल आणि ह्याच्यावर नेटवर सर्व खूप सर्वजणं अडकले, परंतु प्रत्यक्ष पुस्तक वाचणं आणि मोबाईलवर एखादी गोष्ट वाचणं याच्यात खूप मोठा फरक आहे. त्या प्रत्यक्ष पुस्तक वाचल्यामुळं जे संस्कार होत आहे तुम्हाला ज्या गोष्टी कळत आहेत त्या मोबाईल वाचण्याने म्हणजे आम्ही बघितलं की ते विसरून जातात मुलं मोबाईलमध्ये वाचन केलेले, परंतु जेव्हा पुस्तक वाचतात तेव्हा त्यांचं ते कायमस्वरूपी मनात बिंबलं जातं. वाचन संस्कृती म्हणून वाढली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि ते होईलच की त्यांच्यावर तुम्ही जो म्हणताय की तो एक संस्कार आणि त्यांच्या कुठेतरी जडणघडणीमध्ये त्याचं कायम एक इम्प्रेशन झालं. असं पण काही आहे का की जी मुलं थोडीशी भीती झाली मी तुम्हाला जे सांगितलं ना, हो हां, मी जे सांगितलं पहिल्या दिवशी 6 तास अशीच मुलं असणार आहेत मंचावर की जी लिहित आहेत ऑलरेडी. त्यांनी आधीच कविता पाठवल्या आहेत, निवड समितीने त्या कविता निवडल्या आहेत, त्यांचं अभिवाचनाची सुद्धा तयारी करून घेतलेली आहे. तर ते उत्तम प्रकारे आपली कविता किंवा कथा तिथे सादर करणार आहेत मुलांसाठी आणि पालकांसाठी किंवा शिक्षकांच्या समोर ते सादर करणार आहेत. त्याचबरोबर अजून एक खूप छान वेगळा प्रकार आपण याच्यामध्ये करतो आहोत की आता कसं झालं की आपल्याकडे वेळ हे असतो, मोजका असतो, आपण काही सगळ्या मुलांनाच तिथे म्हणजे मंचावर संधी देऊ शकत नाही. मग तो दुर्दैवाचा भाग आहे म्हणा किंवा आपल्या नाईलाजाचा भाग आहे. पण मग अशी जी मुलं आहेत की जे उत्सुक आहेत तिथे कविता सादर करायला पण त्यांना संधी मिळत नाही आहे किंवा त्यांना मंचावर त्यांच्या कविता वाचण्यासाठी निवड झालेली नाही आहे, मग त्यांच्यासाठी काय करायचं याचा जेव्हा विचार झाला आमचा तेव्हा आम्ही असं ठरवलं की बाहेरच्या बाजूला मोठा एक डिजिटल स्क्रीन असणार आहे आणि त्या स्क्रीनवर सतत आमच्याकडे ज्या मुलांचे व्हिडिओज आलेले आहेत ते सतत तिथे दिसत राहणार. म्हणजे साधारण 10,000 लोक एकावेळी ते व्हिडिओ पाहतील. मग त्यांनासुद्धा तिथे संधी आपण या निमित्ताने देतो आहोत डिजिटल. हा बाकीच्यांना देतो परदेशातून आणि भारतातून आलेले महाराष्ट्रातून असे नाही, परदेशातून आणि पूर्ण भारतातून मराठी बोलणाऱ्या मराठीचे विद्यार्थी मराठी भाषा जाणणारे अशा सर्व मुलांनी पाठवलेली व्हिडिओ म्हणजे अगदी अमेरिकेतून ऑस्ट्रेलियातून किंवा असं बाहेरून आमच्याकडे भरपूर व्हिडिओज आलेले आहेत त्या मुलांना तिथे आम्ही सादर करणार आहोत की जे येऊन प्रत्यक्ष येऊ शकत नाही असे किंवा ज्यांना प्रत्यक्ष आम्ही मंचावर संधी देऊ शकलो नाही असे अशा सर्वांना आपण तिथे संधी देतो आहोत. हो, एकंदरीतच तुम्ही ऐकताय श्रोते हो की हे सगळं बाल साहित्य मेळावा हा खूपच रंगतदार आणि खूप सारा उत्सुकतापूर्ण इंटरेस्टिंग होणार आहे. जास्तीत जास्त मुलांनी याची संधी घ्यावी
आमच्या देशदूतला तुम्ही फॉलो करा, हे आम्ही तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवणारच आहोत, पण संमेलनाच्या ठिकाणी जाऊनसुद्धा प्रत्यक्ष याचा आस्वाद घ्या. तुम्हाला कळतंय की हे किती आयोजनामध्ये कितीतरी चांगले इनपुट्स येत आहेत, खूप सारी मेहनत घेतली जाते, निश्चितच हे खूप छान होणार आहे. तुम्ही आलात, धन्यवाद. आपले पण मनपूर्वक आभार.